माझे नाव भूमिका प्रल्हाद कुबडे, मी इयत्ता 34 शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगा अंबेखोल. अध्यक्ष महाशय आणि माझ्या पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांच्या बद्दल काही माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. हाती जरी शिवशंकर विराजले, बघा मराठ्यांच्या कुशीमध्ये शिवराय गरजले. बघा मराठ्यांच्या कुशीमध्ये शिवराय गरजले. ताप माता सुचली तलवारीची पाती, ताप माता सुचली तलवारीची पाती. इथे जुळली मराठी मनामनांची नाती, मराठी मनामनांची नाती. स्वराज्याचा पुरावा देत आहे माझा एक एक कडा, स्वराज्याचा पुरावा देत आहे माझा एक एक कडा. तेथेच पडला शत्रूच्या रक्ताचा सडा, शत्रूच्या रक्ताचा सडा. अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी, अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी. शत्रूला पाणी पाजून स्वराज्याचे अखंड पतावा फडकवणारा शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरील जिजाऊंच्या पोटी झाला होता. शिवराय लहानपणीपासून खोडकर होते. जिजाऊ त्यांना शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत. जिजाऊ शिवरायांना म्हणत असे, शिवबा आपला जन्म सरदार की मिळून कोणाकडे चाकरी करण्यासाठी झालेला नसून रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे आपण स्वराज्य निर्माण करा, स्वराज्य निर्माण करा, स्वराज्य निर्माण करा. जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघ्या 15 वर्षी आयरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी शत्रूचा पराभव केला. म्हणतात ना, तलवार तर सर्वांच्याच हातात होती, पण ताकद तर शिवरायांच्याच मंगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवरायांच्याच मनात होती, फक्त शिवरायांच्याच मनात होती. एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोक कल्याणकारी राजा, नवयुगाचं निर्माण, दुर्जनांचा कर्तनकार, सज्जनांचा कैवारी. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जाताना एकच सांगते, शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय.